नमस्कार, एपीएमसी न्यूज डिजिटल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहोत राज्यातील शेती विषयक घडामोडींसह एपीएमसी न्यूज अपडेट। नवी मुंबई परिसरासह ठाणे, मीरा भाईंदर, पालघर, कल्याण डोंबिवली परिसरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून मानवी साखळी आंदोलन करण्यात आले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून चांगलाच वाद पेटला असून त्या विरोधात प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांचा एल्गार पाहायला मिळाला। नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव। नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव। विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दीपा पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीकरिता भूमिपुत्रांनी गुरुवारी 10 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मानवी साखळी आंदोलन केले। या आंदोलनात रस्त्याचा दुतर्फा बॅनर आणि फलक हाती घेत दीपा पाटील यांचेच नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे अशी मागणी करण्यात आली। तर यावेळी मोठ्या संख्येने आबारी वृद्ध उपस्थित होते। तर आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपला सहभाग दर्शवला। प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे असा ठराव सिडको मार्फत करण्यात असल्याने विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दीपा पाटील यांचे नाव देण्यासाठी मागील काही वर्षापासून आग्रही असलेले स्थानिक प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले। सोशल मीडियावरील हॅशटॅग मोहिमेचे रूपांतर बॅनरबाजी आणि आता प्रत्यक्ष रस्त्यावर येत आंदोलन झाले। खात्री पक्की दीपांचं नाव नाही, आमच्या मनाने घेतलाय ठाव विमानतळाला दीपांचं नाव अशा विविध घोषणा यावेळी देण्यात येत होत्या। दरम्यान अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नामकरणाचा वाद अद्याप मिटला नसून विविध पक्षाच्या मातब्बर नेते मंडळींनी यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे। तर नामकरणाच्या मागणीला राजकीय वलय देण्याचा प्रकार काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे राज्य सरकार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण विषय हा कशा प्रकारे हाताळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज। आजच्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।